तर बीड जिल्ह्यात खोटे गुन्हे दाखल करणं सुरू आहे असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. दोषींवर कारवाई करा, निष्पाप लोकांना अडकवलं तर सहन करणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा नुसते खोटे गुन्हे दाखल करणं सुरू आहे सध्या. मी आज सांगितलंय मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना दोघांना सुद्धा, ज्यांनी काही केलं असेल त्यांना केलं तर हरकत नाही, पण निष्पाप तुम्ही 2 ते 5 हजार लोक गुतवले तर आम्ही अन्याय सहन करणार नाही.